अकोट तालुक्यातील दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वरुण जवळका येथील गजानन महाराज योग योगेश्वर संस्थान परिसरात गावातील सुधीर घनबहादूर हा इसम कुठलीही परवाना नसताना दररोज खुलेआम अवैध दारूची विक्री करीत आहे. याबाबत पोलिसांना पूर्णपणे माहिती असून सुद्धा कारवाई करण्यात येत नाही. गजानन महाराज यांचे पवित्र असलेले योग योगेश्वर संस्थानच्या या दारू विक्रीमुळे भंग होत आहे. येथे दारू पिणारे हे दादागिरी करत अश्लील भाषेचा वापर करतात, त्यामुळे येथे विनाकारण वाद होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन योग योगेश्वर संस्थान समोर सुरू असलेली अवैध दारूची विक्री थांबवावी व कडक कारवाई करावी अशी मागणी योग योगेश्वर संस्थानचे अध्यक्ष ह ब गणेश महाराज शेटे यांनी केली आहे. एमसीएन न्यूज करिता बाळासाहेब नेरकर, अकोट.